पनवेल येथील दिबा पाटील विद्यालयात तायकोंडो ट्रेनिंग क्लासेस सुरू करण्यात आले आहे. तायकोंडो टेक्निकल डायरेक्टर सुभाष पाटील यांनी हे क्लासेस सुरू केलं असून या क्लासेसचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुभाष पाटील यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या, तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी न्यू होरायझन पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल अमित दत्ता, पिल्ले ग्लोबल अकॅडमीचे प्रिन्सिपल प्रकाश नायर, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे प्रिन्सिपल राजेंद्र पालवे, संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे अनुराग पांडे उपस्थित होते. सगळ्यात आधी आम्हा सर्वांच्या वतीनं या तायक्वांडो क्लासेसचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. डॉक्टर सुभाष पाटील सर यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष या खेळाच्यासाठी जी मेहनत त्यांनी घेतलेली आहे पनवेल महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये, ज्या पद्धतीनं सर तुम्ही अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षक पदापर्यंत पोहोचवलंय, पंचपदापर्यंत पोहोचवलंय, आणि त्यामुळे या सगळ्यांशी जोडले गेलेले मग त्यांचे पालक असतील किंवा त्यांचे तरुण सहकारी असतील, या प्रत्येकाला मला या क्षेत्रात काहीतरी मिळवण्याजोगा आहे हा आत्मविश्वास तुमच्या माध्यमातून मिळालाय, आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला विशेषत्वानं या ठिकाणी मी आलेलो आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचं एक अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे, ते देशात सुरू आहे. खरं तर गाव चलो अभियान याच्या अंतर्गत मला खरं तर आता नेरा गाव या ठिकाणी जायचं होतं, पण मुंबईवर येताना उशीर झाला आणि सुभाष पाटील सरांच्या मला वाटतं आधीच्या दोन कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकलो नाही, म्हणून मी ठरवलं की थोडासा वेळ तिकडचा कमी होईल पण आपण त्या ठिकाणी जाऊया. निश्चितपणानं सरांच्या माध्यमातून या तायक्वांडो आणि या क्षेत्राची जी सेवा झालेली आहे त्यामुळे अनेकांना आयुष्यामध्ये सन्मानानं जगण्याची संधी ही सर तुम्ही प्राप्त करून दिली आहे, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो.